नमस्कार, माझं नाव ध्रुवा घिंगिरे. मी आर्किटेक्ट आहे आणि आर्किटेक्टमध्ये पण नैसर्गिक मटेरियल वापरून बांधकाम मध्ये मी स्पेशलाइज करतो. मला असं वाटतं की सगळ्यात मोठं आव्हान आहे चिकाटी खूप लागते जेव्हा तुम्ही आर्किटेक्ट म्हणून काम करत असता, कारण एज्युकेशनमध्ये पण म्हणजे छोटा कोर्स नाही आहे, 5 वर्षाचा कोर्स आहे आणि झाल्यानंतरही प्रत्येक प्रोजेक्टला साधारण 1-1.5 वर्ष कमीत कमी लागतं कम्प्लिशन, म्हणजे त्याच्या स्केलवरती आहे. अर्थात काही प्रोजेक्ट मोठेही असतात जे अजूनही जास्त वेळ चालू शकतात. तर त्याच चिकाटीने आणि त्याच पॅशन आपण ज्याला म्हणतो त्याच्याने जेव्हा आपण काम सुरू करतो तर ते काम पूर्ण करण्यापर्यंत तो पॅशन किंवा ती चिकाटी आपल्याला नेहमी ठेवायला लागते. आणि काही बिल्डिंगचं क्षेत्र असं आहे की त्यातले काही घटक आपल्याला म्हणता येतील की ते काही लोकांच्या आवडीचे असू शकतात, म्हणजे डिझाईन करणं वगैरे हे आवडीचे विषय युजली असतात, ज्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी आपली जास्त आपल्याला दर्शवता येते. पण ते सोडल्यास जेव्हा आपण ॲक्च्युअल एक्झिक्युशनकडे जातो की बांधकामाकडे येतो तेव्हा ते आपलं जे पेपरवरचं ड्रॉइंग आहे किंवा आपण जे डिझाईन बनवलं आहे ते आपण कसं बांधून घेता येईल याच्यासाठी आपल्याला परफेक्शन खूप लागतं याच्यामध्ये. म्हणजे काही गोष्टी अशा असतात की आपल्याला ड्रॉइंग प्रमाणे झाल्याने तर त्यावेळेला ते बदल केले नाहीत तर पुढे जाऊन त्याचा मोठा प्रॉब्लेमही होऊ शकतो. तर क्वालिटी कंट्रोलसाठी परफेक्शन किंवा अटेन्शन टू डिटेल ज्याला आपण म्हणतो, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन ते नीट पार पाडणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि दुसरं म्हणजे अभ्यास कधी संपत नाही, कारण बिल्डिंग कन्स्ट्रक्शन क्षेत्र असंच आहे की ज्याचं मटेरियल वेगवेगळे येत असतात, बांधकामाच्या टेक्निक ज्याला आपण म्हणतो की कसं बांधकाम करायचं ह्या पद्धती बदलत असतात, त्याच्याबरोबर आपली प्रॅक्टिसही बदलायला लागते आणि लोकांचं म्हणजे आपण स्वतःसाठी बांधत नसतो, नेहमी एका क्लायंटसाठी बांधत असतो. तर मग त्यांच्या जसं ज्याच्या इंग्रजीत म्हणतात टू पुट अस इन देअर शूज असं आपल्याला म्हणता येईल, म्हणजे त्यांच्या जागेत आपण आहोत असा विचार करून काम करणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे फक्त क्रिएटिव्हिटी किंवा डिझाईन नाही पण आपण एका बजेट बरोबर काम करत असतो तर त्याच्याबद्दल विचार करणं, परत वेगवेगळ्या मी आधी सांगितल्याप्रमाणे कन्सल्टंट बरोबर जेव्हा आपण काम करत असतो त्या प्रत्येकाबद्दल विचार करून एकत्र प्रोजेक्ट कसा पुढे नेता येईल हे खूप बघणं गरजेचं आहे. म्हणून फोकस जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच आपण ज्याला म्हणतो लॅटरल थिंकिंग आपल्याला लागेल, म्हणजे एका वेळेला 10 गोष्टींचा विचार एकत्र करायला लागतो आणि एक गोष्टींवरती तुम्ही फोकस करताय म्हणून दुसऱ्या गोष्टीकडे दुर्लक्ष झालं असं कधी चालत नाही. म्हणून सगळ्याचा विचार करून कसं प्रोजेक्ट पुढे न्यायचं हे एक मोठं आव्हान आहे आणि ते प्रत्येक आर्किटेक्टला सामोरं जावं लागतं.